अहमदनगर महानगरपालिकेच्या वतीने गंज बाजार परिसरामध्ये स्वच्छता अभियान राबवण्यात आलं असून याच वेळी सराफ बाजारातील बंद पडलेली पाणपोई जमीन दोस्त करण्यात आली अहमदनगर महानगरपालिकेच्या वतीनं गंज बाजार परिसरामध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आहे यावेळी परिसरातील माती दगड कचऱ्याचे ढीग उचलण्यात आले तर काही व्यावसायिकांनी मनपाच्या विद्युत कनेक्शनवरून राजरोसपणे विजेची चोरी केल्याचं आयुक्त पंकज जावळे यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तातडीने विद्युत विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना याबाबत आदेश देत संबंधित वीज कनेक्शन तोडण्याचे आदेश दिले महापालिकेची वीज जे कोणी चोरून वापरत असेल त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश यावेळी देण्यात आले तसेच सराफ बाजार येथील गेल्या अनेक वर्षांपासून बंद असलेली पाणपोई यावेळी पाडण्यात आली या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालं होतं ती देखील काढण्यात आले या प्रसंगी उपमहापौर गणेश भोसले आयुक्त पंकज जावळे अतिरिक्त आयुक्त डॉक्टर प्रदीप पठारे उपायुक्त श्रीनिवास कुरे शहर अभियंता श्रीकांत निंबाळकर अतिक्रमण विभाग प्रमुख रोहिदास सातपुते उद्यान विभाग प्रमुख शशिकांत नजन विद्युत विभाग प्रमुख वैभव जोशी घनकचरा विभाग प्रमुख किशोर देशमुख यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते तर यावेळी बोलताना उपमहापौर गणेश भोसले म्हणाले की स्वच्छता अभियान ही काळाची गरज बनली असून महापालिकेने सुरू केलेल्या स्वच्छता अभियानात नगरकरांनी देखील मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं तसेच स्वच्छतेबाबत प्रत्येकानं नियम पाळावे आणि आपलं शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी सहकार्य करावं असं आवाहन भोसले यांनी केलं बिरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर